नमस्कार, मी साई प्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला व्याज प्रतिपूर्तीसाठी आवश्यक निधी मिळत नसताना पान गुटखा खाऊन सरकारात असलेल्या मराठा मंत्र्यांनी समाजासाठी बोलावे असे संतप्त आव्हान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना केले। महामंडळाला सन 2021-22 साठी केवळ 12.50 कोटी रुपये इतकाच निधी वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महामंडळाला दिलेल्या आणि गरजेच्या रकमेची माहिती घ्या आणि ताबडतोब कमीत कमी 150 ते 200 कोटी वर्ग करा असे आवाहनही पाटील यांनी केले। कडेगाव व पलूस तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबतीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पलूस तालुक्यातील शिष्टमंडळाने कराड येथील विमानतळावरील विश्रामगृहावर भेट घेतली। यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पलूस व कडेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करू असे आश्वासन दिले। तसेच पलूस तालुक्यातील पलूस कुंडल ताकारी पाचवा मैल पर्यंतचे पुनर्वसनाचे पैसे देण्याचे आदेशही दिले। दिघंची येथील रखडलेले डिव्हायडरचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिघंची मधील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे। याबाबतचे तब्बल 750 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे। काही लोकांनी आटपाडी रस्त्यावरील डिव्हायडर व बस स्थानकाजवळील सर्कलच्या कामाला अडथळा दिला आहे। सदर प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा 5 ऑक्टोबर रोजी आटपाडी बांधकाम विभागासमोर आमरण उपोषणाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। पर्यावरणातील बदलामुळे आज सर्व जगावर विविध संकटे येत आहेत। यासाठी पर्यावरणपूरक भारतीय जीवन पद्धती ही जगाला उपकारक ठरणार आहे। जगणे कसे असावे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या विचारांमधून सतत सांगितले आहे। त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचारसंचित सर्व जगाला मार्गदर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी पंडितजींच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सेवा सप्ताह चालू आहे। त्यानिमित्ताने भाजपा पश्चिम मंडल व सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले। टिळक स्मारक मंदिर सांगली येथे हे शिबिर घेण्यात आले। राष्ट्रीय सेवा योजनेचा सुवर्ण महोत्सव दिन 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून भारती विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर डी जी कणसे यांनी मार्गदर्शन केले। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, त्याचबरोबर शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।